नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। आताच एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात। मराठा आरक्षण मिळावं यासाठी राजघराण्याने समाजाचं नेतृत्व करावं अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे। यासाठी त्यांनी आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली। यावेळी शिवेंद्रराजे यांनी आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट केली। काय म्हणाले शिवेंद्रराजे, पाहूयात। आमदार विनायक मेटे साहेब आज सातारा दौऱ्यावर काल आणि आज ते आलेले आहेत आणि मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टातनं स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात त्याच्या फार म्हणजे प्रतिक्रिया ज्या आहेत लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत। वेगवेगळे जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं होत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडली जाती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये समाजाचं किंवा मराठा समाजातल्या सर्वांना एकत्र घेऊन सरकारवर दबाव निर्माण करण्याचं किंवा संघटित हा लढा देण्यासाठी 3 तारखेला पुण्यामध्ये सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी निमंत्रित केले। कारण वेगवेगळं लढून किंवा वेगवेगळं हे करून आपल्यामध्ये फूट जी आहे, कारण नेहमी बोललं जातं की मराठे एकत्र येत नाहीत आणि हे अनेक वर्षाचा अनुभव आहे, वस्तुस्थिती आहे आणि अशा या आरक्षणाच्या विषयावर तरी आपण सर्वांनी समाजासाठी, हे वैयक्तिक याच्यासाठी नाही पण समाजासाठी, जे मराठा समाजातली जी गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आपली ताकद सर्वांची जी महाराष्ट्रातली मराठा समाजाची आहे ती एकवटली पाहिजे। आंदोलन किंवा जे काही निर्णय करायचे असतील ते कुठल्या तरी एका ह्याच्याखाली एकत्र येऊन केले पाहिजेत। वेगवेगळे मार्ग अवलंबून किंवा याला फाटे फोडून चालणार नाही आणि अशा याच्यामध्ये मेटे साहेबांनी म्हणजे सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी पुण्यामध्ये त्यांनी बैठकीचं आयोजन केले आणि मला वाटतं की या ह्याच्यातनं एक चांगली आणि योग्य आणि ठोस दिशा मराठा आरक्षणाचा जो काही लढा चालू आहे, मग न्यायालयीन असेल किंवा रस्त्यावर उतरून करायचं असेल, ह्याला एक चांगली आणि ठोस दिशा मिळेल असं मला वाटतं। बाबा, या बैठकीला आपण जाणार आहात का? हो नक्की, कारण शेवटी समाजाचा विषय हा काय माझा एकटा किंवा कुठल्या ह्याचा निवडणुका किंवा राजकारणाचा भाग नाही। शेवटी समाज जिथे आहे, मराठा समाज जिथे आहे, आपण त्या समाजाचे एक घटक आहोत। या समाजानं म्हणजे मराठा समाजानं आपल्याला मोठं केलं आहे म्हटल्यावर नक्कीच या बैठकीला उपस्थिती त्यावेळेला करून जे काय राज्यातनं सगळे येतील त्या ह्याच्यातनं जो काही निर्णय समाज म्हणून होईल, मराठा समाजाचा जो काही सगळ्यांचा मिळून निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही सुद्धा सर्वजण साताऱ्यातले सर्वजण आम्ही पुढची वाटचाल करू। राजघराण्यांनी नेतृत्व करावं असं एकंदरीत आवाज येतोय, कुठून बोललं जातं? नाही, नेतृत्व जरी बोलत असले तरी शेवटी नेतृत्व हे समाजाचं आहे, तर वैयक्तिक काही कोणाचा विषय नाही। शेवटी मराठा समाजाचं जे काही नेतृत्व म्हणजे ज्यांच्या कुणावर अगदी जबाबदारी जाईल किंवा सर्वांच्या वतीनं जे एकमुखानं ठरेल त्याप्रमाणे पुढची जी काय वाटचाल आहे ती समाजाच्या मराठा समाजाच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही सर्वजण करू। आम्ही आहेच म्हणजे राजघराण्यातले आम्ही सर्वजण आमच्या मराठा समाजाबरोबर आहे। आम्ही काय कुणाचं कधीच आपण बघा कुणाचं आरक्षण किंवा कुणाच्या सवलती काढून घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्या किंवा सवलती द्या असं कधी कुणीही मागणी केलेली नाही आणि जे दिलं होतं ते फक्त न्यायालयानं जे स्थगिती दिली आहे ती उठवून एक दिलासा सरकारनं मराठा समाजाला द्यावा एवढीच आमची मला वाटते माफक अपेक्षा आहे। म्हणजे ह्याच्या पलीकडे काय वेगळं किंवा कुणाचं काही काढून घ्या आणि आम्हाला द्या असे आम्ही किंवा समाजातल्या कुठल्याही व्यक्तीनं, नेते असू देत किंवा कुणी राजकीय असू देत, सामाजिक ह्याच्यात काम करणारे असू देत किंवा सर्वसामान्य असू देत, कुणी काढून घ्या दुसऱ्याचा आणि आम्हाला द्या अशी भूमिका मांडलेली नाही। आज आमची परिस्थिती मराठा समाजाची बिकट होत चालली आहे। आज माझी परिस्थिती चांगली असेल पण समाजातल्या माझ्या इतर बांधवांची किंवा इतर यांची जी खरी आज परिस्थिती झाली ही म्हणजे वस्तुस्थिती आहे, त्यामुळे आरक्षणाची ही मागणी खरं म्हणजे पुढे आली। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज।